नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, गाळी इतिहास मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत मोहम्मद गोरीचा पराभव करणारी मराठा राजकुमारी। नवीन फार छान इंटरेस्टिंग अशा प्रकारचा एक विषय सापडला होता, गाळी इतिहास आपलं नाव आहे। तर त्या गाळी इतिहासच्या माध्यमातून अशाच प्रकारचा आपण नवनवीन व्हिडिओ जे आपण फार कमी ऐकलेले असतात, ज्याची चर्चा फार कधी होत नसते, तर याच्यावर घेत असतो। त्यामुळं विनंती आपल्याला की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। असो त्यानुसार मोहम्मद घोरी, तर मोहम्मद घोरी कोण? जो अफगाण सेनापती, जो गौरी घराण्यातला, ज्या भारतीय असणाऱ्या उपखंडावर किंवा असणाऱ्या या साम्राज्यावर ज्यांनी महत्वपूर्ण अशा प्रकारच्या स्वाऱ्या केल्या किंवा अतिशय त्यांच्या कथा फारच दुःखदायक अशा प्रकारच्या भारताच्या दृष्टीने कथा आहेत, त्याच्यामध्ये मोहम्मद गझनी आणि मोहम्मद घोरी। तर इथं ज्याची चर्चा आपण करतोय, मोहम्मद घोरी ज्याचं साम्राज्य अफगाणिस्तान असेल, इराण, पाकिस्तान, म्हणजे एवढं भारत, एवढं असं विशाल अशा प्रकारचं साम्राज्य पसरलेलं। तर या मोहम्मद घोरीनं 1173 ते 1192 या दरम्यान कारभार केला, आणि तो मोहम्मद घोरी ज्यानं पृथ्वीराज चव्हाणला धोक्यानं त्या ठिकाणी मारलं, आणि भारतावर ज्याच्या रूपानं सत्ता स्थापन झाली, पहिली मुस्लिम सत्ता मोहम्मद घोरीच्या असणाऱ्या एका सेवकानं त्या ठिकाणी, गुलामानं त्या ठिकाणी स्थापन केली। तर हा जो मोहम्मद घोरी, म्हणजे त्याचा पराक्रम, त्याची असणारी सत्ता किती मोठी होती हे आपल्याला याच्यावरून दिसतंय। तर तो जो मोहम्मद घोरी आहे, तर त्या मोहम्मद घोरीनं सुरुवातीला 1175 साली, म्हणजे 1173 सत्ता घेतल्यानंतर 1175 साली पाकिस्तानमधील मुलतान या ठिकाणी स्वारी केली। मुलतानवर स्वारी केल्यानंतर त्याचं लक्ष ज्या मोहम्मद गझनीनं सोरटी सोमनाथ जर 17 वेळेस स्वारी करून लुटलेलं होतं, तर त्याच्यावर त्याचं लक्ष त्या ठिकाणी गेलं। आणि यावेळेला तो ज्यावेळेस सोरटी सोमनाथ ज्याचा भाग घेतो किंवा जे काही साम्राज्य या ठिकाणचं आहे, तर ते साम्राज्य म्हणजेच अनहिलवाड शाखा किंवा अनहिलवाड म्हणजेच आजचं पाटण। तर जे अनहिलवाड जे आहे, या ठिकाणी सोळंकी घराण्याची सत्ता होती, त्याला आपण चालुक्य सुद्धा म्हणतो। तर 961 साली इथं सावंकी घराण्याच्या सत्तेला सुरुवात झाली होती। तर यांच्या स्थाप्यामध्ये आज जे आपण सोमनाथचा भाग येतो, काठेवाडचा भाग येतो, कच्छचा भाग येतो, किंवा माउंट आबू जो पर्वत असेल, तर याच घराण्याच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी मोडत होतं। तर तशा वेळेला जे कच्छ वाळवंट आहे, तिथून आजचा पाकिस्तानचा भाग जवळ आहे, तर मुलतानचा परिसर आहे, तर तिथून त्याला वाटलं की ही जी अनहिलवाड शाखा आहे, इथं असणारे सोळंकी घराणं आहे, तर या घराण्याचं ज्यावेळेस आपण ह्या स्वारीचा कालखंड पाहतो, तर त्यावेळेला 1178 म्हणजेच यावेळेला या सावंकी घराण्यामध्ये किंवा सोळंकी घराण्यावर एक वेगळ्या अशा प्रकारचं शासन त्या ठिकाणी कारभार का म्हणजे राज्यकारभार करत होतं। कारण का? तर 1173 साली म्हणजे राजा अजयपाल हा तिथला कारभारी होता। 1173 ते 1178 अगदी 5 वर्षाचा कालावधी त्या असणाऱ्या राजाला अनहिलवाड शाखेतल्या या सोळंकीला त्या ठिकाणी मिळाला। तो राजा अजयपाल जो होता किंवा अजयपाल आहे, तर याचं आपल्या दृष्टीने महत्वाचं होतं की आपल्या या मराठ्यांचा तो जावई आहे, म्हणजे ज्याच्या नावानं आपण इथं किंवा जी काही सुरुवात या ठिकाणी केली होती की मराठा राजकुमारी म्हटलं होतं तुम्हाला, तर हा जो अजयपाल आहे सोळंकी घराण्यातला आजच्या गुजरातमधला, तर याचा जो विवाह होता, तर त्याचा विवाह कदम, ज्याला आपण कदम म्हणता येईल, गोव्याच्या असणारे जे काही कदम घराण्यातील शिवचित्त पेरमाडी नावाचा जो राजा आहे आणि त्याची पत्नी कमलादेवी यांची जी कन्या होती नायकी देवी, याच्याशी झाला होता। ज्यावेळेला शिवचित्त पेरमाडीचा सत्तेचा आपण आढावा घेतो, या कदम घराण्याची सत्ता ज्यावेळेस गोव्यावर त्या ठिकाणी होती, तर तो कारभार पाहत असताना आपल्याला दिसतंय। आज गोव्यातलं सप्तकोटेश्वर नावाचं जे मंदिर असेल, हे सप्तकोटेश्वर मंदिराची निर्मितीच या कमलादेवीच्या म्हणजे पत्नीच्या असणाऱ्या पूजेकरता सप्तकोटेश्वराची मंदिराची स्थापना त्या ठिकाणी किंवा याचं बांधकाम जे असेल, तर या शिवचित्त पेरमाडीने त्या ठिकाणी केलेलं आहे। तर साहजिकच आहे की कमलादेवी नावाची जी काही ती पत्नी आहे, त्याची कदम घराण्याची या शिवचित्ताची, तर ती सुद्धा अतिशय समृद्ध किंवा एक व्यावहारिक अशा प्रकारची जी पत्नी होती, ज्या पत्नीनं किंवा ज्या कमलादेवीनं कदमांच्या तिथं त्या कालखंडामध्ये महिलाकरता स्वतंत्र न्यायालयाची स्थापना केली होती, अनेक अशा प्रकारची शिवमंदिर त्या ठिकाणी स्थापन केली होती। गोव्यातलं चंद्रपूर नावाचं जे काही ठिकाण आहे, या शिवचित्ताचं राजधानीचं ठिकाण होतं। तर अशा वेळेला या असणाऱ्या शिवचित्त पेरमाडी आणि कमलादेवी याचा विवाह
म्हणजे जिची मुलगी आहे नायिका देवी यांचा जो विवाह ज्यावेळेला या सोळंके घराण्यातील अजयपाल यांच्याशी झाला आणि दुर्दैवानं थोड्याच दिवसामध्ये अजयपाल 1176 रोजी त्यांचा जे काही मृत्यू त्या ठिकाणी झाला. मृत्यू झाल्यानंतर या सत्तेवर किंवा ही जी काही नायकी देवी होती तर नायकी देवीला दोन मुलं आहेत, एक मूलराज आणि भीमदेव. ही दोन्ही मुलं अल्पवयीन आहेत आणि अशा वेळेला मूलराज या असणाऱ्या अल्पवयीन मुलाला त्या ठिकाणी त्यांनी गादीवर बसवलं आणि कारभारी म्हणून स्वतः सत्ता त्या ठिकाणी हाकायला सुरुवात झाली. जसं आपण पाहतो की संभाजीरायांच्या निधनानंतर या ताराबाई साहेबांनी दुसरे शिवाजींना गादीवर बसवलं आणि प्रत्यक्ष कारभार जो होता ताराबाई साहेबांनी पाहिला, तर तशाच प्रकारे 1176 साली या नायकी देवी ज्या आहेत त्या कदमांच्या नायकी देवी, गोव्यातल्या कदम घराण्याच्या नायकी देवी, ज्यांचा विवाह अजयपाल किंवा सोळंकी घराण्याशी गुजरातमध्ये झाला होता, तर त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे अजय जो त्यांचा जो मुलगा आहे मूलराज हा अल्पवयीन असल्यामुळे स्वतः कारभार करायला सुरुवात केली. आणि त्यामुळे मोहम्मद घोरीला वाटलं असेल कदाचित की इथं एक विधवा स्त्री कारभार करते आणि त्याच्यावर आपण आक्रमण करूया, आणि म्हणून 1176 त्यांना ज्यावेळेस कारभार केला तर आक्रमण त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. साहजिकच आहे की हे जे साम्राज्य होतं अतिशय समृद्ध अशा प्रकारचं साम्राज्य, डोंगरपूर असेल, आजचा काठीवाड आहे, कच्छचा जो भाग होता, माउंट आबूचा पर्वत त्यांच्या ताब्यामध्ये आहे, आजचं सोरटी सोमनाथ त्यांच्या ताब्यामध्ये आहे, एवढं समृद्ध शासन होतं. तर अशा वेळेला विधवा पत्नी जी काही असेल एक स्त्री त्या ठिकाणी कारभार करते आणि आपल्याला पटकन राज्य आपल्या ताब्यात येईल म्हणून तो आक्रमण करण्याकरता या ठिकाणी पोहोचलेला आहे. आक्रमण करण्यात आल्यानंतर या मराठी मातीमध्ये केव्हा कदाचित त्या कालखंडापासून गनिमी काव्याची पद्धत किंवा ती मातीच सांगते त्या ठिकाणी कसं लढावं, कधी माघार घ्यावी, कधी त्या ठिकाणी अटॅक करावा. तर तशा रीतीनं ज्यावेळेस एक बलाढ्य अशा प्रकारचा शासक मोहम्मद घोरी जो पराक्रम त्या ठिकाणी गाजवतोय तो भारतावर ज्यावेळेस आलेला आहे भारतात, तर सुरुवातीला या नायकी देवीला वाटलं की आपण त्याच्यापुढे टिकू शकत नाही आणि म्हणून त्याला सांगितलं की आपण तुमच्या अटी त्या ठिकाणी मान्य करायला तयार आहोत. अशा रीतीने त्याला गाफील एक पत्र पाठवून गाफील ठेवलं आणि अगोदरच ठरल्याप्रमाणे त्याने आपल्या सैन्याची तिथं तयारी केलेली होती, आपलं सैन्य तयार केलं. आणि आज ज्याला आपण म्हणतो झाशीच्या राणीनं जशा प्रकारे पुढं कदाचित केलेलं आपल्याला दिसतंय की पाठीवर आपला जो मुलगा त्या ठिकाणी बांधला, 1178 साली या नायकी देवीने आपला जो मुलगा ज्याच्या नावानं कारभार करतायत तर मूलराज याला आपल्या पाठीवर त्या ठिकाणी बांधलं आणि सैन्यासह त्याने माउंट आबू जे पर्वत असेल, पर्वत रांगा असतील, म्हणजे सैन्याला कुठं गाठायचं हे त्याने अगोदर ठरलेलं होतं. आणि ज्यावेळेला गाफील असणारा हा आपल्याला त्याला माहित आहे की एकतर त्यांनी शरणागती जवळपास स्वीकारलेली आहे आणि अशा वेळेला तो तिथं निवांत राहिला होता, बेसावध होता. तर तशा बेसावध अवस्थेमध्ये असतानाच या नायकी देवी जी होत्या या नायकी देवीने त्याच्यावर आक्रमण केलंय. हे जे युद्ध होतं तर हे युद्ध माउंट आबू पर्वतरांगेतील कसारदा नावाच्या गावामध्ये झालं म्हणून त्याला कसारदा युद्ध असंही म्हटलं जातं. तो अतिशय बेसावध होता, तरी सुद्धा ज्यावेळेस त्याला चुकून किंवा त्याला कळालं की आता या लोकांनी आपली फसवणूक केली आहे, सोळंकी घराण्यातील जी काही नायकी देवी असेल याने आपल्यावर आक्रमण केलं आहे, त्यावेळेस त्याच्याही सैन्याने त्याला प्रतिकार करायला सुरुवात केली. मात्र नायकी देवीच्या द्वेषानं किंवा त्याचा जो काही त्या ठिकाणी असणारी जी लढाऊ वृत्ती होती तर त्यांनी लढाऊ वृत्तीमध्ये या सैन्याला न भेटता थेट अशा प्रकारचं आक्रमण त्यांनी या मोहम्मद घोरीवर आक्रमण केलं. आणि मोहम्मद घोरीला कसं बसव, त्यांच्या जे अंगरक्षक होते त्यांनी त्या ठिकाणी वाचवलं. मात्र तेवढ्यात मध्ये सुद्धा या मोहम्मद घोरीवर थेट हल्ला करण्याचं काम या नायकी देवीने केलं, त्याच्यामध्ये गंभीर अशा प्रकारचा तो मोहम्मद घोरी जखमी झाला. आणि काही इतिहासकारांनी एवढं सुद्धा सांगितलेलं आहे की मोहम्मद घोरी नुसता जखमी झाला नाही तर त्याच्या जो गुप्तांग असेल त्याच्यावर सुद्धा वार झाला आणि त्यामुळे तो नपुसंक बनला. मात्र तिथून अंगरक्षक जे होते याला पुष्टी आपण करू शकत नाही, तशा प्रकारची नोंद फार कमी इतिहासामध्ये सापडते. मात्र त्याचा दारुण अशा प्रकारचा पराभव त्या ठिकाणी झाला आणि तिथून त्यानं काढता पाय त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर त्यामुळं ही जी नायकी देवी जी आपल्या महाराष्ट्राची कदमांची राजकन्या आहे, जिंचा विवाह या गुजरातमधील सोळंकी घराण्यामध्ये झालेला होता, तर या राजकन्यानं ज्या मोहम्मद घोरीनं या भारतावर खऱ्या अर्थाने इस्लाम धर्माची स्थापना या असणाऱ्या मोहम्मद घोरीच्या रूपाने झाली, तर त्याचा पराभव अगोदर 10 वर्ष आपल्या मराठी स्त्रीनं या ठिकाणी मराठी राजकुमारीनं करावा हे आपल्या दृष्टीनं फार महत्वाचा अशा प्रकारचा भाग आहे. या मातीतच मराठी मातीतच आपल्याला माहित आहे की कशा प्रकारची जी काही लढाऊ वृत्ती होती, एक गनिमीकाव्याची वृत्ती होती या राजकुमारीने या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेली आहे. त्यामुळं
मम्मद घुरीचा पराभव करणं त्या कल्पनामध्ये असामान्य अशा प्रकारची गोष्ट होती आणि म्हणूनच कदाचित या नायकी देवीचं जे काही महत्व त्यांचं कर्तृत्व सुवर्णाक्षरामध्ये त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे. पण आपल्याला माहित आहे की अशा प्रकारचा इतिहास कुठं शिकवला जात नाही ना कुठं सांगितला जात नाही. आपण मोहम्मद घोरीच्या त्या ठिकाणी कितीतरी कथा वाचतो, कितीतरी त्या ठिकाणी असणारे त्यांच्यावर माहिती घेतो, मात्र त्याचा फडशा त्याचा पराभव आपल्या एखाद्या मराठी एखाद्या विधवा स्त्रीनं करावं ही घटना निश्चितच वेगळ्या अशा प्रकारची आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून वेगळ्या प्रकारच्या घटना या ठिकाणी आणत असतो आणि त्या आणत असताना तिच्यावर फिल्म इंडस्ट्रीने सुद्धा एक दखल घेतली आणि नायकी देवीवर एक पिक्चरही त्या ठिकाणी बनवलेला आहे. द वॉरियर क्वीन नावाची नायकी देवी, दी वॉरियर क्वीन नावाची जी काही फिल्म त्या ठिकाणी बनवण्यात आली आणि खुशी शहानी त्याच्यामध्ये कारभार आपला सॉरी त्याच्यावर रोल केलेला आहे आणि चंकी पांडेनं या मोहम्मद घोरीचा रोल त्या ठिकाणी केलेला आहे. तर अशाच प्रकारच्या जे काही कथा असतील, अशाच प्रकारच्या अनटोल्ड स्टोरी ज्याला आपण म्हणता येईल किंवा गाळीव इतिहासाच्या माध्यमातून जो गाळलेला इतिहास आहे तो आपल्या या समोर या ठिकाणी आणत असतो. त्यामुळे आपल्याला विनंती की अशाच प्रकारच्या कथा पाहण्यासाठी, अशाच प्रकारची नवनवीन माहिती पाहण्यासाठी पुन्हा आणखी आपल्याला विनंती की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर त्या ठिकाणी करायला विसरू नका. आपण या असणाऱ्या नायकी देवीला जी मराठी राज्यकन्याला आहे या रूपाने या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण करूया. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. पुन्हा एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी भेटूया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.